आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अण्णासाहेब जोडलेना आमदार करा, तुमच्या भागात पाणी आडवा आणि शेती पिकवा ही मोहीम राबवतो कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल. महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष नामदार पाशा पटेल आज सदलगाव चिकोडी मतदारसंघाच्या दौऱ्यावर अण्णासाहेब जोडलेंच्या प्रचारासाठी आले आहेत. चिंचणी या गावात भारतीय जनता पार्टीची प्रचार सभा मोठी पार पडली. या सभेला महिला आणि पुरुषांची गर्दी मोठी झाली होती. अण्णासाहेब जोडले यांनी आपल्याला मत टाकण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष नामदार पाशा पटेल यावेळी म्हणाले, तुमचं एक मत काळ्या धरती मातेला हिरवा शालू नेसवेल याची मी खात्री देतो. महाराष्ट्रात जलशिवाराची कामं झाली आणि माझ्या भागात दुष्काळी पट्ट्यात मी पावसाचं पाणी अडवलं, ते शेतीत जिरवलं आणि काळ्या आईला हिरवा शालू नेसवला. चांगली बागायती पिकं तुमच्या भागात घेता यावी यासाठी कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचं सरकार येणं आवश्यक आहे. मी खात्री देतो शशिकला जोडले यांना मंत्री करण्यासाठी अण्णासाहेब जोडलेंना विजयी करा आणि एक मोठं उदाहरण दाखवून द्या. काम करणाऱ्या नवरा बायकोला आम्ही निवडून देऊ शकतो. यासाठी चिकोडी सदलगा आणि निपाणी मतदारसंघात कमळाला मत द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. महानकारी न्यूज साठी चिंचणीहून मोहन जमादार. चिकोडी मतदारसंघामध्ये एक गोष्ट जाणवली की गेल्या 4-5 निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष इथं विजयी झालेला आहे. विकास या लोक विकासाचा संबंध या काँग्रेसच्या लोकांचा नाही. राजकारण करणे आणि राजकारणातून गुंतवणूक करणे, ती गुंतवणूक पुन्हा परत राजकारणात घालणे, पुन्हा तिकडून काढणे, हा एकच कार्य इथल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचं मला दिसून आलेलं आहे. दुसऱ्या बाजूला अण्णासाहेब जोडलेचं काम जे मी बघितलं आणि जे लोकांकडून ऐकतो, मी 150 शाखा एक माणूस काढतो पतसंस्थेच्या, 1200-1500 कोटी रुपये जर लोकांनी ठेव ठेवते, पोटच्या लेकराजवळ कोण 5 रुपये ठेवत नाही, तर समाजाने 1500 कोटी रुपये ठेवणं म्हणजे या माणसाच्या विश्वासार्हतेची उंची आपल्या लक्षात येते. या माणसाकडं विकास आहे, विकासाचा दृष्टिकोन आहे, विकासाचा मार्ग आहे आणि समाजामध्ये विश्वासार्हता आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला एक वेगळी जी दिसली, भारतामध्ये कुठलाही राजकीय मोठं पक्ष नवरा बायकोला तिकीट दिलं नाही देशात, कुठलाच पक्ष आणि कुठल्याच राज्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे. परंतु इथं कर्नाटकामध्ये चिकोंडी आणि निपाणी या दोन मतदारसंघामध्ये नवरा बायकोला भारतीय जनता पक्षासारख्या पार्टीने तिकीट देणं का, तर काँग्रेसमध्ये हे म्हणजे परंपरागत तिकीटं मिळतात हे खरं आहे, पण भारतीय जनता पक्षामध्ये बाप झालं की पोरगा अध्यक्ष होत नाही, पोरगा झाला की नातू अध्यक्ष होत नाही. काँग्रेसची परंपरा ही गांधी घराण्याच्या हातातच काँग्रेस पक्षाची सूत्र आहेत. भाजपमध्ये पुढचा अध्यक्ष कोण होईल कुणाला सांगता येणार नाही, राज्याचा अध्यक्ष कोण होईल कुणाला सांगता येणार नाही, अशा पद्धतीनं वाटचाल करणारी पार्टी एकाच कुटुंबामध्ये नवरा बायकोला तिकीट देणं, याचा अर्थ सरळ सरळ असा होतो, बायकोपेक्षा नवरा सरस आहे, नवऱ्यापेक्षा बायको सरस आहे. सामाजिक कामाचा वसा या मंडळींनी घेतलेला आहे आणि म्हणून यांना उमेदवारी मिळालेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे यांचं सर्व काम जर पाहिलं, मी खरं तर जोडले वहिनी आणि जोडले अण्णासाहेब यांच्या मी फॅमिली मेंबर आहे. का तर मी वहिनीच्या पहिल्या बी निवडणुकीला आलो होतो, मागच्या वहिनीच्या वाढदिवसाला मी आलो होतो. वाढदिवसा दिवशी मी पाण्याचं काम करणारा कार्यकर्ता आहे, मी शेतीमालाच्या भावामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि मग
मागच्या वेळेस मी पाण्याचा विषय काढला आणि या सगळ्या दुष्काळी भागामध्ये 2 वर्षातून एकदा जरी पाऊस पडलं तरी शेतीचा आणि प्यायचा प्रश्न मिटू शकतं असं सिद्धांत मी मांडलं. चमत्कार की मी सांगून गेलो आणि दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यामध्ये माझं कलमुगळी गाव अचानक एके दिवशी 12 वाजता अण्णासाहेब जोल्ले आणि वहिनी दोघं माझ्या गावात आल्या. दिवसभर मी पाण्यात केलेलं काम पाहिलं आणि आमच्या पाणी नसलेल्या भागामध्ये दुष्काळी भागामध्ये कोरडू भागामध्ये हे पॅटर्न राबूत असं म्हणलो. मी आत्तापर्यंत 7 राज्यातले लोक माझ्या गावात येऊन गेलेत परंतु हे आमदार द्वय म्हणजे नवरा बायको दोघं येऊन न सांगता बाकीचे लोक काय केले मला सांगून यायचे पण अण्णासाहेबांनी मला सांगितलं नाही. न सांगता आले का तर खरंच मी काम केलोय का नाही केलं तर काय केलंय बघण्यासाठी. आणि मग त्यांनी ते सगळं बघितलं आणि आपल्या मतदारसंघामध्ये पुढील भावी वाटचाल पाण्याच्या संदर्भामध्ये करावी असं त्यांचा निश्चय बघितला. परवा 300 लोकांना नरेंद्र मोदींनी दिल्लीत बोलवलं होतं. माझं मोदी साहेबाच्या समोर 10 मिनिटाचं भाषण होतं. 300 लोक देशभरातून बोलवले होते. त्या 300 मध्ये या दोघा नवरा बायकोलाही बोलवलं होतं. म्हणजे हे फक्त काही राज्य पातळीवरच नेतृत्व नाही तर देशामध्ये अण्णासाहेबाची आणि वहिनीची दखल घेतलेली आहे. आणि आता कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. वहिनी ही दुसऱ्यांदा निवडून येणार आहेत. वहिनी कर्नाटकाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. एवढा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळं मंत्रिमंडळामध्ये यांचा समावेश होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि मला एकच स्वार्थ आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवारच्या रूपाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी पूर्ण राज्यामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. तसाच्या आणि अण्णासाहेबाच्या हातून सुटल ही अपेक्षा असल्यामुळं मी यांच्या प्रचारात आलोय आणि हे दोघंही जोडी निवडून यावी अशी माझी इमानदार इच्छा आहे. जेणेकरून कोरडू भागाचा प्रश्न मिटेल त्याच्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही. मला प्रश्न काळ्यामध्ये कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचं सुटावं वाटतो. मग तो शेतकरी कर्नाटकातला असो तो महाराष्ट्रातला असो का मध्य प्रदेशचा असो. आज मी तुमच्या समोर आज इथं मी कर्नाटकात आहे. मी परवा दिवशी मध्य प्रदेशमध्ये आहे. म्हणजे मी 2 दिवसाला राज्य जात असतो. शेतकरी मला बोलवत असतात तरी मला अशा जिथं वाटली तिथं मी काम करत असतो. आणि मला या राज्याचं प्रश्न पाण्याचं मिटवण्यासाठी नक्कीच या नेतृत्वाच्या माध्यमातून हे काम होईल असं वाटल्यामुळं मी गेली 2-3 दिवस या मतदारसंघामध्ये आहे. आणि मला नक्कीच आहे की दोघंच्या दोघं प्रचंड बहुमताने निवडून येतील असा मला आत्मविश्वास आहे.